रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नृत्य अभिनय वक्तृत्व चित्रकला हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस येथे आज करण्यात आला. या कार्यशाळेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवकांता सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक सिद्धेश्वर पटणे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे पत्रकार विनायकजी चाकुरे, पुण्यनगरीचे प्रतिनिधी रोशन मुल्ला, सकाळचे प्रतिनिधी सचिन शिवशेट्टे, आदर्श गावकरीचे तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ सूर्यवंशी, स्वराज्य माझाचे संपादक माधव रोडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक रंगकर्मी कलाक्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आदर्श गावकरीचे पत्रकार श्री विभीषणजी मध्यवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देशमुख यांनी केले तर आभार सौ ज्योती कवडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनमोल कवडेकर, जहांगीर पटेल आदींनी परिश्रम घेतले. संस्कारातून पुढे चालणे जे पिढी आहे या पिढीला खऱ्या अर्थाने संस्कार मिळण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण लहान मुलं एवढं टीव्ही मोबाईल आणि पालकांच्या त्यामुळं जे काही शालेय जीवनामध्ये जे अभ्यासाचा त्रास आहे याला मुक्त छंदपणे कधी त्यांना मोकळ करायचं, त्यांच्या कलेला केव्हा वाव द्यायचा, त्यांच्या सुप्त कलाला ही संधी मिळत नाही. सकाळी उठल्यापासून ज्या आवश्यक गोष्टी आहेत नेमक्या त्या आवश्यक गोष्टी मध्यवर सरकार हिरून गेले 3 वर्षापासून त्यांच्याकडे राहतो, बारकीनं बघतोय. यातून देशाला